जे काही जखमी आहेत त्या सगळ्या जखमींचा उपचाराचा जो काही खर्च आहे तो राज्य सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात येईल. जे मृत्यूमुखी पडले त्यांनाही माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून मुख्यमंत्री सहायता निधीतनं त्यांच्या परिवाराला मदत देण्यात येईल. अकोल्यामधल्या पारसच्या ठिकाणी भाविकांवर शेड करून 7 भाविकांचा मृत्यू झालेला आहे. पारसची जी घटना आहे ही अतिशय गंभीर आणि दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे. त्या ठिकाणी शेडवर झाड कोसळलं आणि त्यानंतर ते शेड कोसळून 7 भाविकांचा मृत्यू झालेला आहे. 37 लोक जखमी आहेत. रात्री मी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो आणि जखमींना चांगल्या हॉस्पिटल्सला त्या ठिकाणी उपचार मिळाला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत. जे काही जखमी आहेत त्या सगळ्या जखमींचा उपचाराचा जो काही खर्च आहे तो राज्य सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात येईल. जे मृत्यूमुखी पडले त्यांनाही माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून मुख्यमंत्री सहायता निधीतनं त्यांच्या परिवाराला मदत देण्यात येईल. आणि एकूणच या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश देखील या ठिकाणी मी दिलेले आहेत. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि आमच्या सगळ्या संवेदना या परिवारांच्या सोबत आहेत. अवकाळी पाऊस आणि पंचनाम्याचे आपण आदेश दिले आहेत का? अवकाळी पावसाच्या संदर्भात पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत. त्या ठिकाणी प्राथमिक अंदाज देखील आमच्याकडे आलेले आहेत. अंतिम अंदाज आल्याबरोबर आपल्याला सांगू.